हे जे पुस्तक आहे भविष्यातला भारत, आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं 3 दिवसीय भाषण दिल्लीमध्ये झालं होतं आणि ते अतिशय गाजलं होतं की ज्याच्यामध्ये भविष्यातला भारत कसा असावा या संदर्भात अतिशय उत्तम आणि अतिशय प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं, त्याचंच पुस्तक रूपांतर करण्यात आलं आणि ते सर्वांना देण्यात आलं. राहुल गांधी यांनी काय सांगाल सभागृहामध्ये आज सीमा प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री ठराव मांडतील आणि मला विश्वास आहे की एकमताने तो आपण मंजूर करू. फक्त मला काल बोलणाऱ्यांचं आश्चर्य वाटलं की 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, काहीच केलं नाही. सीमा प्रश्न काही आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमा प्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांत रचना तयार झाली तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्ष ज्यांचे सरकार आहे ते आता असं भासवून राहिले जणू काही हे सरकार आल्यानेच सीमा प्रश्न तयार झाला. अशा प्रकारचं सीमा प्रश्नावर कधीच राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधात होतो पण सरकारच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलो, कारण मराठी माणसाचा प्रश्न आहे. सीमावर्ती भागातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे की उभा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. राजकारण करायला 100 गोष्टी मिळतील, त्यामुळे आम्ही कधी केलं नाही आणि आमची अपेक्षा आहे की अशा प्रकारचं राजकारण याच्यात करण्यात येऊ नये. संपूर्ण महाराष्ट्र हा सीमावर्तीयांच्या पाठीशी आहे हाच भाव गेला पाहिजे.